कोल्हापुर में उपचुनाव होने जा रहे, इस दौरान महाविकास आघाड़ी द्वारा पैसे बांटे जाएंगे। यह आरोप भाजपा के चंद्रकांत पाटिल द्वारा महाविकास आघाड़ी पर लगाए गए थे। साथ ही कहा गया था वह इसकी रिपोर्ट ईडी को देंगे। इस बात पर कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे ने कहा कि ईडी का डर आम जनता को दिखाया जा रहा है। अनावधान का होना चंद्रकांत दादा पाटलांनी कांग्रेस बद्दल असे उद्गार काढले की काँग्रेसने जातीपातीचं नाही विकासाचं राजकारण केलं आणि काही नेत्यांची त्यांनी उदाहरणं सुद्धा दिली, पण हे करत असताना आज मात्र त्यांनी डायरेक्ट ईडीची भीती ही सामान्य माणसाला घातली। जे काही चूक असेल ते तुम्ही करा, पण सामान्य माणसाला ईडीची भीती, म्हणजे त्या सतीश उकेसारख्या वकिलाला ईडीने उचलल्यानंतर सामान्य माणसामध्ये ही भावना आहे की एखाद्या भिकाऱ्यावर ईडीची रेड झाली, इन्कम टॅक्सची झाली, सीबीआयची झाली तर आश्चर्य मानू नये। इतकी पत या लोकशाही संस्थांची तुम्ही राजकारणासाठी घालवलेली आहे, हे सगळा देश बघतो आहे। आणि तुम्ही तर राजकारणामध्ये लाचारीचा कहर केला, आई वडील आपण सर्वश्रेष्ठ मानतो, आई पहिला गुरु मानतो, पण तुमचं म्हणणं असं आहे की आई वडिलांना काही म्हटलं तरी चालेल पण मोदीजींना काही म्हटलं नाही पाहिजे। इतकी लाचारी बरी नव्हे चंद्रकांत दादा।